नमस्कार मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मसाले भात कसा बनवायचा ह्याच्या आधी आपण भरपूर असे मसाले भातची रेसिपी पाहिलेली आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तर रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय असतो एकदम छान सिंपल असं मसाले भात बनवायचा तर इथे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते एकदम छानपैकी मी धुऊन तयार करते एकदम छानपैकी चोळून आपल्याला दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे नुसतं धुवून घ्यायचं आपण ह्याला भिजू वगैरे काही घालायची आवश्यकता नाही तर इथं मी एक कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा तेल मी घातलेलं आहे तुम्ही नुसतं तुपातही करू शकता किंवा नुसतं तेलामध्ये सुद्धा करू शकता सर्वप्रथम तर इथं मी अर्धा चमचा इतकं शहाजीरं घेतलेलं आहे शहाजीऱ्याच्याऐवजी तुम्ही साधं जिरंसुद्धा इथं घेऊ शकता त्याचप्रमाणे एक दालचा तुकडा चार लवंगा त्याचप्रमाणे चार काळी मिरीसुद्धा इथं घातलेलं आहे आणि तसंच आपल्याला दोन दाल तमालपत्रसुद्धा इथं घालायचे आहेत आणि हे एकदम छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान ह्यातला कच्चापणा जो आहे तो सगळा दूर झाला पाहिजे आणि एकदम छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्ट अर्धा चमचा त्याचप्रमाणे इथे मी कढीपत्त्याची पाण्यासुद्धा घालून घेते आणि एकदम छानपैकी हे व्यवस्थित परतून घ्यायचं आपला लसणाला आणि अद्रकमधला जो कच्चा पण आहे तो दूर करून घ्यायचा थोडंसं ब्राऊनिश कलर हीपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याचनंतर एक बारीक चिरलेला कांदा आहे तोही आपल्याला एकदम छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि एकदम छानपैकी मिक्स झालं की, की ह्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि एकदम छानपैकी हेही आपण मिक्स करून घ्यायचं आता मी इथं बारीक चिरलेला टमॅटो सॉरी एकदम छान असं रफली चॉप केलेला टमॅटो आहे एकदम बारीक असा टमॅटो नाही घातला मी तर मोठ्या आकाराचा टमॅटो इथं मी घातलेला आहे टमॅटो आपले लगेच मऊ व्हावे त्यासाठी मी इथं अर्धाचा चमचा मीठ घातलेला आहे आणि एकदम छानपैकी हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची आहे डबू मिरची ते मी इथं बारीक असं चॉप करून घातलेलं आहे आणि बटाटो त्याचप्रमाणे फ्लावरसुद्धा मी इथं घातलेलं आहे एकदम छानपैकी हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि काही मसाले आपण इथं घालणार आहोत तर इथं माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे सुहाण्याचा एकदम स्ट्रॉंग फ्लेवर येतं म्हणून मी इथं पाव चमचा इतकं बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी घातलेलं आहे धने पावडर अर, अर् अर्धा चमचा आणि हे त्याचप्रमाणे हळद अर्धा चमचा आणि लाल तिखटसुद्धा मी घातलेलं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट मी इथं थोडंसं जास्त घातलेलं आहे याच्यावेळी तुम्ही कमीही करू शकता थोडंसं एकच समजा आपली भाजी असेल किंवा एकच भात खायचा असेल तर नक्कीच तुम्ही तिखट असं करावं आणि एकदम छानपैकी हे मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचं एकदम छानपैकी मिक्स झालं की आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ धुऊन ठेवलं होतं ते घालून घेऊया धुतलेले तांदूळ इथं आपल्याला यूज करायचे म्हणजे तेलामध्ये एकदम छानपैकी जे तांदूळ आहेत ते छान होतात आणि मी थोडंसं तेलामध्ये परतून घेतले की आपला भात जो आहे तो खूप खमंग असा लागतो तर हे व्यवस्थित मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकदम छानपैकी नुसतेच तांदूळ आपण तेलामध्ये एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि एकदम छानपैकी हे तेलामध्ये अशा पद्धतीने आपल्या मसाल्याचं कोटिंगच्या तांदळाला व्यवस्थित लागलं ला जातं आणि तांदूळ जे आहे ते थोडंसं तेलामध्ये फ्राय होतं तर आता आपण ह्याच्यामध्ये मी इथं एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मी इथं दीड ग्लास पाणी घालते आ, एकदम करेक्ट मेजरमेंट आहे कुकरमध्ये जेव्हा तुम्ही भात करता त्यावेळेस एक ग्लास तांदळासाठी तुम्हाला दीड ग्लास पाणी इथं घालायचं आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आपण मीठ आधीही घातलं होतं त्याच्यामुळे चेक करून घालायचं आणि ह्याला मी एक दोन चिट्ट्या कुकरला लावून घेते गॅस आपला लो टू हाय असणं आवश्यक आहे तर शिजल्यानंतर आपला भात जो आहे तो अशा पद्धतीने एकदम छानपैकी शिजतो आणि शक्यतो काय होतं की भात आपल्याला नुसतंच खायचं असेल तर थोडासा मौसर असं शिजवायचा आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद